शहरातील पाचपावली मंदिराजवळील पोलीस वसाहतीचा ताबा महसूलने घेतला आहे। या जागेवर विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच ठिकाणी आणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे। अमळनेर उपविभागीय आणि तहसील कार्यालयात पुरेशी जागा नसल्याने तसेच वाहनांची पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय या ठिकाणी होत होती। प्रशासनाला देखील जागा अपूर्ण पडत असल्याने त्यांनाही कामकाजात अडचणी येत होत्या। आमदार अनिलदादा पाटील यांनी प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्न करून सुमारे 14,17,00,000 रुपये मंजूर केले आहेत। पोलीस विभागाकडून या जागेचा ताबा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा हिरे सतत पाठपुरावा करत होत्या। अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने पोलीस लाईनचा ताबा महसूलने स्वतःकडे घेतला आहे। तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी जागेची पाहणी केली आहे। जागेचा वापर ज्या कामासाठी जागा वितरित केली आहे त्याच कामासाठी करून 3 वर्षाच्या आत बांधकाम करावे, तसेच या जागेस 9 मीटरचा पोच रस्ता असावा, तसेच इतर विविध अटींचा अधीन राहून जागेचा ताबा देण्यात आला आहे। तसेच अटींचा भंग झाल्यास जागा सरकार जमा होईल असे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांनी आदेशात म्हटले आहे। खानदेश शिक्षण मंडळाबाबत धर्मदाय आयुक्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 73 अप्रमाणे कल्याण पाटील यांना त्रयस्त प्रतिवादी म्हणून सामील केले असून त्यांना कोणतीही तारीख न मागता 3 मार्चपर्यंत लेखी जबाब देण्याची अट घालण्यात आली आहे। कल्याण पाटील यांनी सर्वच मयत सभासदांच्या वारसांना सभासद बनवण्याची मागणी केली आहे। तर गोकुळ भिका पाटील आणि प्रसाद शर्मा यांनी 2019 नंतरच्या मयतांच्या वारसांना सभासद बनवण्याच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। तर संस्थेने चेंज रिपोर्ट सादर केला नव्हता आणि चेंज रिपोर्ट मंजूर झाल्यानंतर ठरावाची अंमलबजावणी केली जाईल असे म्हटले होते। त्यामुळे खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक होऊन देखील मतमोजणीला स्थगिती मिळाली आहे। सदर प्रकरणे कालमर्यादित असल्याने प्रकरणात कोणत्याही प्रकारे अनावश्यकरित्या मुदत न मागता उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रकरण निकाली काढण्याकामी पावलं उचलावीत आणि अर्जदार कल्याण पाटील यांनी सार्वजनिक न्यास निधीत 500 रुपये भरावेत अशी अट ठेवण्यात आली आहे। 13 रोजी खानदेश शिक्षण मंडळाचं मतदान झालं असून 13 मार्चपर्यंत निकाल लागणं अपेक्षित आहे। खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा आरक्षणसह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणास आमदार श्री श्रीदादा चौधरी मित्रपरिवार आघाडी आणि राजे संभाजी मित्रमंडळ यांनी जाहीर पाठिंबा दिला असून तसं निवेदन प्रांताधिकारी सीमा हिरे यांना दिले आहे। दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत। यावेळी पंकज चौधरी, हरिचंद्र पाटील, पराग चौधरी, भूषण भोई, निखिल पाटील, तेजस पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 7 म्हणजे ढेकुरुड भागातील नागरी वस्ती भागामध्ये नगरसेविका गायत्री दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून बाबूळमुक्त अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। नागरी वस्तीतील खुल्या भूखंडावर अवाढव्य वाढलेले बाबूळ आणि इतर काटेरी वनस्पती काढून टाकण्यासाठी आणि प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी बाबूळमुक्त अभियान ही मोहीम हातात घेण्यात आली आहे। या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचं नागरिकांनी स्वागत केलं आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 8 म्हणजेच पिंपळे रोड परिसरात आमदारांनी 3,30,00,000 रुपये रस्त्यांसाठी निधी दिल्याने या प्रभागाच्या वतीने आमदारांचा विशेष सत्कार करण्यात आला। आम्ही विवेकानंद नगर परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचा विशेष सत्कार केला। तालुक्यातील अमळगाव येथे आमदार अनिलदादा पाटील यांच्या 10,00,000 रुपये निधीतून आठवडे बाजार चौकाचं काँक्रीटीकरण केलं जाणार आहे। त्या कामाचं भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल, एलटी पाटील, अमळगावच्या सरपंच रत्नाबाई चौधरी, मिलिंद गुलाबराव पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील पिंपळे आश्रमशाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ऐरणी साहित्यिक गोकुळ बागुल, मुख्याध्यापक अविनाश ऐरे, उदय पाटील यासह शिक्षक बांधव उपस्थित होते।